महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणब डेव्हलपर्स. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील एका कोविड सेंटरमध्ये अनोखा उपक्रम राबवला जात आहे. एका कोविड सेंटरमधून कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी परतताना त्याला दिला जातोय ऑक्सिजन प्लांट. आता तुम्ही म्हणत असाल ऑक्सिजन प्लांट, हो ऑक्सिजन प्लांट म्हणजे डिस्चार्ज देते. समयी जाणवत असलेली ऑक्सिजनची कमतरता ओळखून प्रत्येक रुग्णाला घरी ऑक्सिजन मिळावा आणि इतरांना मिळावा यासाठी एक झाड भेट देऊन जगण्याची उमेद देत आहेत. हे आहे शिरूर तालुक्याच्या पिंपळे जगताप येथील कोविड सेंटर. शिरूर तालुक्याच्या पिंपळे जगताप येथे शिरूरचे आमदार अशोक पवार आणि राव लक्ष्मी फाउंडेशनच्या सौजन्याने युवा उद्योजक प्रफुल्ल शिवले आणि गणेश शेळके यांच्या माध्यमातून 200 बेडचे सुसज्ज असे सेंटर करण्यात आले. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमसह 2 ॲम्ब्युलन्स, अत्याधुनिक यंत्रसामुग्री उभारण्यात आली आहे. मात्र कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडताना ऑक्सिजनचे महत्त्व ओळखून प्रत्येकाला घरी जाताना एक झाड भेट दिले जात आहे. यामुळे प्रत्येक घरी जाणारा माणूस झाड लावेल आणि ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. शिरूर रावेलीचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अशोकबापू पवार आणि सभापती सुजाता बाबी पवार यांच्या माध्यमातून वाजेवाडी चौकला, इकडे जगताप चौकला येथील कोविड सेंटर चालू त्यांच्या माध्यमातून आपण चालू केला आहे. तर इथं आता सध्या आपण 200 बेडची सुविधा केलेली आहे, त्यातली 100 बेड आतापर्यंत फुल झालेली आहे. आपण जे क्वारंटाईन होतात तिथं पेशंट ॲडमिट होतात त्यांच्यासाठी सकाळी 6:30 आपण योगा घेतो. योगा झाल्यानंतर ना सकाळी 8 आपण मोड आलेले धान्य जिमचा डाईट जो असतो तो आपण सकाळी 8 देतो. त्याच्यातमध्ये मोडल मटकी असेल, अक्का मसूर असेल, हे सगळे पदार्थ देऊन सकाळच्या 2 चपात्या वरण भात हे देतो. नंतर ना 12:30 जेवणाच्या टाईम गोळ्या घ्यायच्या आधी जेवण देतो आणि नंतर ना 4 आपण फ्रूट देतो सगळ्यांना. फ्रूट दिल्यानंतर ना त्याच्यामध्ये सफरचंद असतं, चिक्कू असतो, अंजीर असतं, हे देतो. त्याच्यानंतर ना संध्याकाळचं 8 परत जेवण देतो आणि ते जेवण झाल्यानंतर ना सगळ्यांना काढा प्यायला देतो. आणि अशा प्रकारचे आपण इथं सुसज्ज सोयी केलेली आहे सगळ्यांना. तर इथं आलेलं सर्व एक पण असा माणूस असा नाही की तो म्हणत नाही की इथं हे नाही ते नाही, काहीतर असे भावना व्यक्त करतात की आमच्या घरी आल्या पाहुण्यांना जे आम्ही जेवण देत नाही असं जेवण इथं आम्हाला भेटलेलं आहे. काही काही 4 दिवस नीट होऊन आलेत, पण ते म्हणतात अजून आम्हाला 4 दिवस इथंच राहायचं, आम्हाला इथंच बरं वाटतं. आणि काही तर पेशंट म्हणले आम्ही इथून नीट होऊन आल्यावर 8-10 दिवस घरी आराम करतो आणि परत तुम्हाला मदतीला आम्ही इथं काम करायला येतो. आणि हे सर्व जे झालं ते अशोक बापू आणि सुजाता भाभी यांच्या प्रयत्नातून झालं. त्याच्यामुळे येथील चौफुला येथील सगळ्या शेतकरी वर्ग विशेषतः गरीब लोक आहेत इथं. अक्षरशः एक तर महिला 8 किलोमीटरवरती तिचा नवरा, त्या बाईला जर कोरोना झाला होता तर तिचा नवरा तिला सायकलीवरती 8 किलोमीटर सोडायला आलं. ती महिला तर एवढी की म्हणते मला अजून इथं 10 दिवस इथंच राहायचं. आपल्या कोविड सेंटरचा एक सुट्टी उपक्रम आहे, आपण बरे होणाऱ्या रुग्णांना एक झाड भेट देत आहे, यामागचं प्रेरणा काय? आपण झाड हे जे बरं झालं त्या कशासाठी देतो, एक कोरोना आहे, कोरोनामध्ये जो बरा होऊन इथं पेशंट जातो त्याला आपण झाड जे लावतो झाड ह्याच्यासाठी देतो की झाड लावल्यानंतर जे ऑक्सिजनचं आता प्रमाण कमी झालेलं आहे, ऑक्सिजन एवढा कमी झाला आहे की आता बघा लोकांना ऑक्सिजन बेड भेटत नाही, व्हेंटिलेटर भेटत नाही. ह्या उद्देशाने की ह्या निमित्तानेच आपण ते झाड लावून वाढवलं आणि ह्या एवढा गंभीर आजार असून ह्या आजारातून नीट होऊन गेल्यावरती तो 100% माणूस ते झाड वाढवणार म्हणजे वाढवणार ह्या हिशोबाने आपण ते झाड आपण प्रत्येक पेशंटला बरं होऊन जाता की नाही देत आहे. अनेक कोविड सेंटरमध्ये आपण वेगवेगळे प्रकार पाहिले असतील, परंतु या कोविड सेंटरमध्ये खरं तर रुग्णांना जेवण फळे नित्यनियमाने रोज दिले जातात. तसेच योगा आणि मनोरंजनासाठी मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे. यामुळे रुग्णसुद्धा न घाबरता येथे राहून उपचार घेत ठणठणीत बरे होऊन घरी जात आहेत. आज मला कोविड सेंटरमधून डिस्चार्ज भेटला. सरपंच शिवले यांनी आपल्याला मला एक झाड दिलं, काय ऑक्सिजनची आता कमतरता पाहता काय किती झाड मी घरी जाऊन लावणार आणि त्याचं पूर्ण संगोपन करणार, म्हणजे इथून पुढे आपल्याला ऑक्सिजन कमी नाही पडणार, याला मदत होईल आपल्याला. अशोक आमदार साहेब, परफुले शिवले, परफुले साहेब त्यांनी आम्हाला इथं आल्यावर सगळी सुविधा आमची केले. काही मला बोलता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. मी इथं आले मला दवा गोळ्या येळ्याच्या येळाबरोबर दिले मला आणि आपलं शेक घ्यायला
वाफ होती इथं घ्यायला दम लागत होता, ती वाफ घेतली, चहा घेतला तीन टाईम, दवा गोळ्या डॉक्टरने येऊन येळाच्या येळा मला दिले. मी इथं आल्यानंतर मी बरी झाले. आता मला एक छोटंसं आंब्याचं रोपडं दिले तर मग ती काय आता काय ती कसं होईल ती काय मला माहीत नाही, पण त्याला मी लावणार. जेवायला डब्याबरोबर होता व्यवस्थितशीर, फळं खायला होते, सफरचंद पुन्हा सफरचंद आपल होते, पुन्हा खरबूज होतं, पुन्हा अंजूर होते खायला, गरम पाणी गार पाणी बरोबर येळाला आम्हाला मिळालं. मी बरी झाले. आता मी आता सुट्टी घेऊन गावाकडे चालले. माझ्या सामाजिक बांधिलकी ओळखून सुरू केलेल्या या कोविड सेंटरमध्ये पूर्णपणे मोफत उपचार केले जातात, तर कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देत जगण्याची नवी उमेद नवी दिशा दिली जाते. त्यामुळे असे कोविड सेंटर रुग्णांसाठी एक दिलासादायक वातावरणच म्हणावं लागेल. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी उपसंपादक घनश्याम तोडकर. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.